नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका युट्यूबच्या डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दररोज बँक निफ्टीच्या अपसाईडला डाऊन साईडला कुठं मुवमेंट होऊ शकते, कुठल्या लेवल्स महत्वाचे आहेत, ओवाय बिल्डअप कुठल्या स्ट्राईक प्राइसला झालंय, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण काय करतोय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो डिस्कस करतोय. तुम्ही जर मित्रांनो कालचा व्हिडिओ जर बघितला असेल, कालचा अनालिसिस बघितला असेल, तर तुम्हाला आज व्हिडिओचा अनुभव जो आहे तो आला असेल. काल मी बँक निफ्टीचा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, आज एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर पुट साईडला तुमचा ऑप्शन जो आहे तो काय होणार आहे, त्या ठिकाणी डबल होणार आहे म्हणून कालच सांगितलं होतं. आणि 100% जे आहे ते आज ऑप्शन काय झाला तुमचा डबल झाला. हा कारण का, कालचा जो बँक निफ्टीचा लो होता तो आज व्हॉलेट झाल्यानंतर बँक निफ्टीमध्ये किमान 200-300 पॉईंटची मुवमेंट अपेक्षित होती आणि एक्झॅक्ट तेवढी मुवमेंट जी आहे ती बँक निफ्टीने दिली. त्याचबरोबर मी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बँक निफ्टीचा जो गॅप तयार झालाय हा गॅप काय होणार आहे, बँक निफ्टी भरून काढणार आहे हे सांगितलं होतं. आणि आज त्यानुसार बँक निफ्टीने काय केलंय, हा गॅप देखील मित्रांनो भरून काढलेला आहे. चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. मित्रांनो खूप लोकांची रिक्वेस्ट येत आहे, विनंती येत आहे की सर आम्हाला तुमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी काय करावं लागेल? मित्रांनो काही करायचं नाही, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे. झिरोदा आणि ऑपस्टॉक मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. आणि डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्ही जर ऍक्टिव्ह ट्रेडर म्हणून मार्केटमध्ये काम करणार असाल तर मला जरूर सांगा, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये ऍड करतो. मित्रांनो आज मी दोन बँक निफ्टीचे कॉल दिले होते, पहिला कॉल दिला होता, दुसरा पुट दिला होता. कॉलचा एसएल जो आहे तो फक्त 1 मिनिटामध्ये हिट झाला होता. त्या ठिकाणी मी पहिला जो कॉल दिला होता आज बँक निफ्टीचा हा 33,800 सीए ऑप्शन तुम्हाला बाय करायला सांगितलं होता आणि तो फक्त 1 मिनिटामध्ये ऍक्टिव्ह झाला आणि 1 मिनिटामध्ये एसएल हिट झाला. ओके असू द्या, नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही. त्यानंतर मी बँक निफ्टी 33,700 पुट ऑप्शन जो आहे तो 9:26 खरेदी करायला सांगितलं होता, तो सेम 9:26 ऍक्टिव्ह झाला. त्यानंतर त्या ऑप्शन जे आहे ते मित्रांनो ऑलमोस्ट 192 रुपयाचा हाय जो आहे तो पुढल्या 15-10 मिनिटांमध्ये ऑलमोस्ट केला होता. हे पहिल्यांदा त्या ठिकाणी लक्षात, एक जबरदस्त कॉल जो आहे तो झाला होता. आणि त्याचबरोबर मी टाइम टू टाइम सांगितलं होतं की बाबा 9:37 मित्रांनो मी सांगितलं होतं, बघा तुम्हाला जर ऑप्शन चेंजचं नॉलेज असेल, बँक निफ्टीचं जर बिहेव्हिअर समजायचं असेल, त्यात ट्रेडिंग करायचं असेल आणि पैसा कमवायचा असेल तर ऑप्शन चेंज मित्रांनो मस्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी 9:37 आज सांगितलं होतं की ओवाय ऍडिशन जे आहे ते सीई साईडला व्हायला आले, म्हणजे प्रचंड ओवाय ऍडिशन एटीएम ऑप्शन मध्ये आणि इन द मनीच्या ऑप्शन मध्ये होत होतं. त्यामुळे क्लिअरली डायरेक्शन होते बँक निफ्टी जे आहे तो पॉसिबल बँक निफ्टी गो टू डाऊन. मी हे 9:38 सांगितलं होतं आणि मित्रांनो 9:38 नंतर एकदाही बँक निफ्टी वरती गेला नाही. जे मी रेंज सांगितली होती विशेषतः बँक निफ्टीचा 33,800 स्पॉट रेजिस्टन्स असा म्हणून सांगितलं होतं. मित्रांनो 33,800 जवळ फक्त 10-20 पॉईंट बँक निफ्टी नेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती बँक निफ्टी गेला नाही. मित्रांनो हे ओवाय चेन, ऑप्शन चेन, ओपन इंटरेस्ट, चेंज इन ओपन इंटरेस्ट, व्हॉल्यूम जो आहे तो बँक निफ्टीचा मित्रांनो तुम्हाला समजला पाहिजे. जोपर्यंत ह्या गोष्टी समजत नाहीत, मार्केटची डायरेक्शन आणि एफआय फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर बिग प्लेअर स्मार्ट प्लेअरच्या पोझिशन काय हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये ऑप्शन बायर म्हणून पैसा कमवू शकत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्हाला एका सिस्टमवर, एका बेसवर, एका मेंटॉरच्या अंदर जर तुम्ही काम केलं, सिस्टमॅटिक पद्धतीने काम केलं, रिस्क मॅनेजमेंट करून काम केलं, कमीत कमी रिस्क घेऊन जर मार्केटमध्ये काम केलं तर डेफिनेटली तुम्हाला खूप चांगला बेनिफिट होऊ शकतो. जसं की बघा माझा एक एसएल हिट झाला पण 20 पॉईंटचा एसएल आहे, दुसऱ्या कॉलमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 80-90 पॉईंटची मुवमेंट मिळाली. हे मॅनेजमेंट जे आहे ते रिस्क मॅनेजमेंट पोझिशन्स आहेत महत्वाचं असतं, हे पहिल्यांदा मित्रांनो लक्षात घ्या. मी तुम्हाला कालच्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये देखील हे सांगितलं होतं की बाबा ही अपसाईडला आणि डाऊन साईडला लेवल आहे, म्हणजे 33,800 ते 33,839 ही जी वरती लेवल आहे, म्हणजे ऑलमोस्ट ह्या लेवलच्या वरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये बाईंग करू नका म्हणून. आणि एक्झॅक्ट बँक निफ्टी ऍक्टिव्ह झाला नाही. दुसऱ्या साईडला डाऊन साईडला मी काय सांगितलं होतं, 33,638 खाली किंवा 33,600 खाली जोपर्यंत बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत सेल करू नका, म्हणजे ही रेंज आज तयार झाली होती. आणि ह्या रेंजच्या खाली बँक निफ्टी स्लिप झाल्या एक चांगली डाऊन साईडला मुवमेंट जी आहे ती बँक निफ्टीमध्ये मित्रांनो आज आली होती. चला तर मित्रांनो बघूया उद्याच्या दिवसासाठी बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, कारण का हे जर झालेल्या गोष्टी आहेत त्याचा तुम्हाला काय फायदा. तुम्ही म्हणणार सर आम्हाला महत्वाचा दिवस जो आहे तो आमच्यासाठी काय उद्याचा आहे. मित्रांनो मी या ठिकाणी बँक निफ्टीचा डे कॅन्डलवर जो आहे तो चार्ट काय केलाय तुमच्या समोर ओपन केलाय. मित्रांनो मी कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर मी कालच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं आठवते का बघा. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बँक निफ्टीमध्ये जे आहे ते 34,000 जबरदस्त ओवाय ऍडिशन कॉल रायटर जो आहे तो काय झालाय तिथे ऍक्टिव्ह झालाय. आणि हायर साईडला बँक निफ्टीमध्ये प्रेशर जे आहे ते तुम्हाला माउंट होताना दिसून म्हणून सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट मित्रांनो आज देखील हायर साईडला 33,800 आसपास ओवाय ऍडिशनचा परिणाम म्हणून बँक निफ्टी स्लिप झालाय. आज बँक निफ्टी मित्रांनो ओपन झाला 33,692
त्यानंतर बँक निफ्टीनं जो हाय तयार केलाय 33,829 आणि बँक निफ्टीनं जो लो तयार केलाय तो 33,276 आणि बँक निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते 33,400 झालं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे बँक निफ्टीचं जे आजचं क्लोजिंग आहे मित्रांनो हे कुठं झालंय तर बँक निफ्टी 33,334 क्लोज झालेलं आहे. मित्रांनो पाठीमागच्या 3 दिवसांमध्ये बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडला पोझिशन जे येताना दिसून येते, सेलिंग माउंट होताना दिसून येते. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर खूप महत्वाचे एक लेवल आहे हे समजून घ्या. पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही डेली कॅन्डलवर बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला तर या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये क्लिअर एक डाऊन ट्रेंड जो आहे तो बँक निफ्टीमध्ये अजून देखील सुरू आहे. म्हणजे हा पाठीमागे साधारणतः मिड फेब्रुवारीला जो कॅन्डल तयार झाली होती, मिड फेब्रुवारी पासून जो बँक निफ्टी कंटिन्यू डाऊन ट्रेंडला येत आहे तो डाऊन ट्रेंड अजून देखील मित्रांनो कंटिन्यू आहे. त्याच्यामध्ये कुठलाही ट्रेंड रिव्हर्सलचा साईन जो आहे तो बँक निफ्टीमध्ये राहील. आणि ह्या ट्रेंड रिव्हर्सलचा साईन कुठं मिळेल तर मित्रांनो हा जो हाय आहे 33,318 वरती जोपर्यंत डे कॅन्डल बँक निफ्टीची क्लोज होणार नाही तोपर्यंत मी मित्रांनो बँक निफ्टीवर बाय साईडला पोझिशन सध्याला घेणार नाही किंवा माझा व्ह्यू जो आहे तो बँक निफ्टीवरती बुलिश असणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ही लेवल तुम्ही पहिल्यांदा डोक्यामध्ये ठेवा, फिक्स ठेवा. ह्या लेवलच्या बाहेर जाऊन मार्केटमध्ये तुम्ही सध्याच्या घडीला काम करू नका हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे एक लेवल आहे, काय लेवल आहे, 33,920. काय म्हणतोय मी, 33,920 ते 34,338 ही जी लेवल आहे मित्रांनो बँक निफ्टीची, ही लेवल खूप महत्वाची आहे. सॉरी थोडं लेवल वरच्या साईडला जाते. हा बँक निफ्टीची लेवल आहे, कुठली लेवल आहे, 33,338 ते 34,318 ते 34,135 ही रेंज महत्वाची आहे. ह्या रेंजच्या वरती जोपर्यंत मित्रांनो बँक निफ्टी डे कॅन्डलवर जोपर्यंत क्लोज देत नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीवर बुलिश किंवा लॉंग पोझिशन घ्यायची नाही. प्रत्येक वेळेला बँक निफ्टी ज्या ज्या वेळेला अपसाईडला जाईल त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला शॉर्ट पोझिशन बनवायचं. मित्रांनो मी पाठीमागच्या एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा ज्या पद्धतीचा सध्याला पॅटर्न सुरू आहे फंड फ्लोचा, तो पॅटर्न जर बघितला तर क्लिअरली कुठं तर मला डायरेक्शन दिसून येते की बँक निफ्टीमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये अजून पॅनिक क्रिएट होऊ शकतंय जर बँक निफ्टीनं जर 32,000 ही लेवल जर होल्ड नाही केले तर. मित्रांनो पुढल्या 8 दिवसांमध्ये मे बी बँक निफ्टी परत एकदा 32,000 रेंज जी आहे ती टेस्ट करायचा प्रयत्न करू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. आणि बँक निफ्टी कुठं येणार आहे खाली तर ऑलमोस्ट परवादीची जी कॅन्डल तयार झाली होती मित्रांनो 32,900 म्हणजे 33,000 बँक निफ्टी येण्याची पुअर प्युअर शक्यता जी आहे ती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बनलेले. म्हणजे उद्या बँक निफ्टी 32,942 पर्यंत डाऊन साईडला येऊ शकतो. ओके तर हे डे कॅन्डल नुसार झालं आणि विशेषतः हे जर डायरेक्शन बघितली ज्या पद्धतीचं प्राइस एक्शन ज्या पद्धतीचं कॅन्डल तयार फॉर्मेशन तयार झालंय यानुसार बँक निफ्टी जो आहे तो येणाऱ्या कालखंडामध्ये परत एकदा मला इकडे डायरेक्शन जे आहे ते 32,000 देताना दिसून येतात. कारण का मंथली एक्सपायरी जर बघितली मे महिन्याची तर ह्या मंथली एक्सपायरीचा बेस जो आहे तो मित्रांनो 32,000 रेंजला आहे. 32,100 32,200 इथं ओपन इंटरेस्ट पण बऱ्यापैकी चांगला बिल्डअप आहे पण मार्केट त्या साईडला परत एकदा टेस्टिंग करायचा प्रयत्न करू शकतं ही शक्यता नाकारता येत नाही. ओके म्हणजे हे काही महत्वाच्या लेवल जे आहे ते लॉंग टर्मसाठी तुम्ही लक्षात ठेवा, विशेषतः पूर्ण हा मे महिन्याच्या एक्सपायरीसाठी ह्या लेवल होत्या. मित्रांनो बँक निफ्टीनं आज काय केलं हे पहिल्यांदा समजून घ्या आणि ह्याच्यावरून आपल्याला उद्या ट्रेड कुठं करायचं हे पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो ही एक ट्रेंड लाईन आहे. काय म्हणतोय मी, ही जरी एक ट्रेंड लाईन असली तर विशेषतः 15-30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बँक निफ्टीचा जर हा चार्ट बघितला तुम्ही तर इथे परत डाऊन ट्रेंडला ट्रेंड लाईन जी आहे ती क्लिअर काय व्हायला तयार व्हायले हे ट्रेंड लाईन आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. ओके ही काय आहे ते ट्रेंड लाईन आहे. ह्या ट्रेंड लाईनचा मी कलर जो आहे तो या ठिकाणी रेड करतो. ओके ही एक ट्रेंड लाईन म्हणजे तुम्हाला ह्या दोन ट्रेंड लाईन महत्वाच्या आहेत. म्हणजे एक डे कॅन्डलवरची ट्रेंड लाईन आणि एक शॉर्ट टर्म मूव्ही टाइम फ्रेम जे आहे त्याची एक ट्रेंड लाईन आहे. ह्या दोन ट्रेंड लाईनच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी क्लोज होत नाही उद्या तोपर्यंत आपल्याला बाईंग करायचं नाही. मित्रांनो अजून एकदा परत महत्वाचे लेवल लक्षात घ्या, उद्यासाठी बँक निफ्टीचा हा जो लो आहे खूप महत्वाचा आहे 33,285. आज जो बँक निफ्टीनं लो तयार केला ऑलमोस्ट या ठिकाणचा हा लो उद्या महत्वाचा आहे. मित्रांनो हा जर लो उद्या बँक मार्केट ओपन झाल्यानंतर जर वॉलेट झाला तर बँक निफ्टी तुम्हाला 32,961 पर्यंत जरूर येताना दिसून येईल. आणि उद्या फ्रायडे आहे, 2 दिवस मार्केट बंद आहे, त्याचबरोबर नेक्स्ट एक्सपायरी जी मंथली एक्सपायरी मध्ये आपण प्रवेश करू उद्यापासून, मंथली एक्सपायरी मध्ये 5 दिवसाचं ट्रेडिंग सेशन नाही तर 4 दिवसाचं ट्रेडिंग सेशन आहे, त्यामध्ये पण 1 दिवस सुट्टी आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आणि बाकीच्या जर काही गोष्टींचं जर ऑब्झर्वेशन केलं तर बँक निफ्टी ज्या पद्धतीचं फॉर्मेशन करलेलं आहे, ज्या पद्धतीचं सेलिंग प्रेशर आहे, ज्या पद्धतीच्या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन आहेत, ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही बघितल्या तर क्लिअरली बँक निफ्टी जो आहे तो 33,285
32,961 आणि त्यानंतर 32,435 ची डायरेक्शन जे आहे ह्या चालू एक्सपायरी मध्ये, चालू मंथली एक्सपायरीच्या वीक मध्ये तुम्हाला कुठेतरी दाखवताना दिसून येतोय. म्हणजे मला जर उद्या ट्रेड घेत असेल मित्रांनो, तर लॉंग साईडला ट्रेड तुम्हाला अवॉइड करायचा आहे. कारण का ओव्हरनाईट पोझिशन कशा पद्धतीच्या तयार होतात, अमेरिकेतलं मार्केट कशा पद्धतीनं रिॲक्ट करते, काय ग्लोबल न्यूज येतात का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारात घ्याव्या लागतील. आणि त्या जर पॉझिटिव्ह नसतील तर उद्या देखील मार्केट फ्लॅट आणि निगेटिव्ह कडे तुम्हाला जाताना क्लिअरली दिसून येईल. आणि एक मोठी डीप जी आहे ती उद्या अपेक्षित आहे. म्हणजे मार्केटमध्ये एक मोठा फॉल जो आहे तुम्हाला उद्या अपेक्षित आहे, ज्या पद्धतीचं टेक्निकल सेटअप तयार झालं. कारण त्याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच लेवल आहेत, ओपन इंटरेस्टचं बिल्डअप वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. नेक्स्ट मंथली एक्सपायरीला कशा पद्धतीचं ओआय एडिशन वगैरे झालंय, किंवा ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर कुठेतरी फॉल जो आहे तो येताना उद्या बँक निफ्टीमध्ये तुम्हाला दिसेल. आणि विशेषतः बऱ्याच वेळेला फ्रायडेचं ट्रेडिंग जे आहे ते थोडं रिस्की आणि थोडं जास्त. मी तुम्हाला बँक निफ्टीचे डेली कॉल जे आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिले. तुम्हाला जर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल मित्रांनो, तर तुम्ही जरूर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला डेफिनेटली बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बँक निफ्टीच्या समजता येतील, शिकता येतील. भलेही मी दोन कॉल कमी देईल, एक कॉल कमी देईल, पण माझी जी माहिती टाकलेली असते, ज्या पद्धतीने मी सपोर्ट करतो तुम्हाला ओआय एडिशनचा किंवा बाकीचा अपडेट देतो, चार्ट शेअर करतो, हे तुम्हाला डिसिजन घ्यायला बरेच मदत करतील. प्रॉफिट होईल ना होईल ते सांगता येत नाही, पण लॉस तर किमान होणार नाही जी मी गॅरंटी जी आहे तुम्हाला काय करतो या ठिकाणी देतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.